हॅलो वन नमस्कार इंजिनियर राजीव तावडे चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आता मी बनवतो आहे सँडविच आणि त्यासाठी मी इथे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत हे सीडलेस करून घेतलेले आहेत कारण सीड्स हेल्थसाठी चांगले नसतात आणि इथे काकडी आहे ह्याचे पण सीड्स काढून घेतलेले आहेत कारण सीड्स चांगले नसतात हेल्थसाठी सँडविच बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे बटर चीज स्प्रेड आहे हे आहे मिक्सरचं भांडं आणि ह्यामध्ये मी बनवून घेतलेली आहे चटणी ही चटणी बनवण्यासाठी खूप मेहनत लागलेली आहे ही चटणी बनवण्यासाठी मी स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतली एक एक आ, लीफ एक एक पान त्या कोथिंबिरीचं मी प्रॉपरली सिलेक्ट केलं त्यानंतर मी ह्यामध्ये तीन छोट्या मिरच्या ॲड केल्या मिरची पण प्रॉपरली सिलेक्ट केली की त्यामध्ये कीड वगैरे नाही ना, ना। आणि त्यानंतर मी थोडंसं हिमालयन पिंक सॉल्ट ॲड केलं साधारण शंभर ते दीडशे एम एल मी ह्यामध्ये पाणी ॲड केलं कारण ग्राइंडिंग होण्यासाठी पाणी ॲड करायची गरज असते आल्याचे तुकडे घेतले आल्याची सालं काढून घेतली आणि त्यानंतर मग छोटे तुकडे करून मी मिक्सरमध्ये ॲड केले मिक्सरमध्ये टाकताना आलं जरा होईल तेवढं छोटं करून टाकावं म्हणजे तेवढं मिक्सर वर तेवढा लोड नाही आहेत आणि लसणी पण भरपूर मी घेतल्या आणि लसणीच्या साली काढून त्यानंतर मग प्रॉपरली धुवून लसणी पण ॲड केल्या त्यानंतर मी चिंच घेतली चिंच पण ॲड करायच्या आधी प्रॉपरली मी सिलेक्ट केली त्यामध्ये सीड्स अजिबात असल्या नाही पाहिजे सीड्स खायच्या नसतात त्या म्हणजे ग्राइंड होयला नको इथे म्हणजे चटणीत यायला नको त्या सीड्स त्यामुळे प्रत्येक सीड काढून टाकायची बाजूला आणि त्यानंतर प्रॉपरली धुवून घेतलं आणि त्यानंतर मग ते पण मिक्सरमध्ये ॲड केलं त्यानंतर दोन चमचे मी गुळाची पावडर ॲड केली आणि एक लिंबूसुद्धा मी पिळलेलं आहे लिंबू पिळतानासुद्धा काळजी घ्यायची की त्या लिंबाच्या बिया ह्यामध्ये पडल्या नाही पाहिजे त्यानंतर सगळं मी मिक्स करून घेतलं आणि अशी मी चटणी बनवलेली आहे तर आता मी सँडविच बनवतो दोन होल व्हीट ब्रेडचे मी स्लायसेस घेतलेले आहेत एका होल व्हीट ब्रेडच्या स्लाईसला मी बटर अप्लाय केलेलं आहे दुसऱ्या होल व्हीट ब्रेडच्या स्लाईसला मी चीज स्प्रेड अप्लाय केलेला आहे आता मी दोन्ही ब्रेडच्या स्लायसेसना चटणी अप्लाय केलेली आहे आता मी टोमॅटो आणि काकडी ॲड केलेली आहे आणि एकमेकांवर मी ब्रेडचे स्लाईस ठेवलेले आहेत आता मी कट नाही करत आहे पण ह्याला हवं तर ट्रायंगल शेपमध्ये किंवा स्क्वेअर स्क्वेअर स्मॉल शेप्समध्ये कट करून खाल्लं जाऊ शकतं होल व्हीट ब्रेड मी यूज केलेला आहे मी मैद्याचा ब्रेड अवॉइड करतो तर अशा प्रकारे मी हे बनवलेलं सँडविच आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा चॅनल मल्टी थीम चॅनल आहे थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टेक केअर